मित्रांनो, एमएसटी सीईटी परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि या एमएसटी सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन मोबाईल मधून कसं करायचं याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही, कारण नंतर फॉर्म हा एडिट करता येत नसतो, लक्षात ठेवा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तेथे सुद्धा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास करता व्हिडिओला सुरुवात करूया। मोबाईलच्या स्क्रीनकडे वळूया। तर आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे आलो आहोत। सीईटी परीक्षा फॉर्म 2023 मोबाईलमधून भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि एक सूचना आहे, याच्या पुढे हा व्हिडिओ तुम्ही हाय क्वालिटीत पाहायचा आहे। ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन 1000 पिक्सलवरती क्वालिटी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती स्पष्टपणे दिसेल। त्यानंतर गुगलच्या सर्च बारमध्ये एमएसटी सीईटी 2023 तुम्ही सर्च करायचं आहे। तुमच्यासमोर येथे अधिकृत गव्हर्नमेंटची वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे, cetcell.mahasiet.org, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे खाली जर का आले एमएसटी सीईटी 2023 नावाचा तुम्हाला पर्याय दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आता आधी आपण शेड्यूल पाहून घेऊया, म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। 8 मार्च 2023 पासून फॉर्म सुरू होणार आहेत, म्हणजे आजपासून, तर 7 एप्रिल 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर वरती बघा, इंटायर शेड्यूलसाठी तुम्हाला देण्यात आलेलं आहे। येथे तुम्ही 8 एप्रिल 2023 पासून 15 एप्रिल 2023 पर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला 500 रुपये लेट फी येथे लागणार आहे। त्यानंतर आपण बॅक येऊया। तर येथे तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे। आता येथे तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत फीबद्दलच्या, जसे की एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे, डीटी, एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी येथे 600 रुपये फी राहणार आहे, लक्षात ठेवा। आणि जे जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत आणि आउट ऑफ महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी 800 रुपये फी येथे राहणार आहे। तुम्ही स्वतः एकदा वाचून घ्या ही माहिती, त्यानंतर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही। मागच्या वर्षीसुद्धा मुलांनी अर्धवट व्हिडिओ पाहून फॉर्म भरले आणि त्यांच्याकडूनसुद्धा चूक झाल्या होत्या, नंतर फॉर्म एडिट होत नाही, लक्षात ठेवा। त्यानंतर येथे बघा, पर्सनल डिटेल तुम्हाला फिल करायची आहे। रजिस्ट्रेशनसाठी तुमचं नाव टाकायचं आहे, जी स्पेलिंग तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती असेल त्याच पद्धतीने। त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे, तुमचं जेंडर तुम्ही यातून सिलेक्ट करायचं आहे, त्याचबरोबर त्याला तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे, त्याला तुम्ही कन्फर्म करायची आहे, त्याचबरोबर येथे तुमचा धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहेत हे विचारलं जातं आहे, तुम्ही रुरल आहात की अर्बन आहात, म्हणजे खेड्यागावातील आहात की शहरातील आहात, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा ॲन्युअल इन्कम किती आहे, तुम्ही जर का उत्पन्न दाखला काढला असेल तर त्याच्यावर तुम्हाला देण्यात आलेलं असतं, तर त्या पद्धतीने तुम्ही येथे ॲन्युअल इन्कम सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची मदर टंग म्हणजेच मातृभाषा कोणती आहे ती तुम्हाला येथून निवडायची आहे। राष्ट्रीयत्व तुमचा आधीपासूनच येथे तुम्हाला दिसणार आहे। आता येथे ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे, परमनंट ॲड्रेस, तर येथे ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव, तालुका आणि डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। सेकंड लाईनमध्ये तुमच्या गावाचं नाव आणि थर्ड लाईनमध्ये तुमचा जो ओळखीचा एरिया असेल तुमच्या गावाचा तो तुम्ही येथे टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य येथून निवडायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुमच्या गावाचं नाव येथून तुम्हाला निवडायचं आहे। येथे आता पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येथे टिकमार्क करा, वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल। जर का वेगवेगळा असेल तर येथे तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे टाईप करावा लागेल। तर येथे माझ्या परिस्थितीत सेम आहे, मी येथे टिकमार्क केलेली आहे, तर वरचा ॲड्रेस येथे खाली ॲटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल, त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, त्याचबरोबर खाली बघा येथे पासवर्ड तयार करायचा आहे। एक्झाम्पल म्हणून पासवर्ड तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अशा प्रकारचा तुम्ही तुमच्या नावाचा पासवर्डसुद्धा येथे तयार करू शकता। हा कॅपचा कोड तुम्ही टाकायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। आता येथे तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेला असेल तो टाकून व्हेरीफाय ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे।
आता जो ईमेल आयडी दिला असेल त्याच्यावर सुद्धा ओटीपी आला असेल तो ओटीपी टाकून व्हेरीफाय ईमेल ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन इथे सक्सेसफुल झालेलं आहे। ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या। तर रजिस्ट्रेशन करताना म्हणजेच ईमेल आयडीचा ओटीपी टाकताना इथे प्रॉब्लेम येतो आहे, ईमेल आयडीचा ओटीपी खूप साऱ्या मुलांना येत नाही आहे। जर का येत नसेल तर तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि काही वेळा फक्त मोबाईल नंबरचा ओ टी पी टाकल्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन होतं आहे, कारण हा ईमेल आय डीचा ओ टी पीचा प्रॉब्लेम येतो आहे। हा मेसेज तुम्हाला या वेबसाईटच्या नोटिफिकेशन बारमध्ये सुद्धा पाहायला मिळून जाईल की ओ टी पीचा प्रॉब्लेम येतो आहे, त्यामुळे तुम्ही वाट पाहायची आहे, किंवा तुम्हाला डायरेक्ट तुमचा जो मोबाईलचा ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकल्यानंतरच तुमचं इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊ शकतं। तर अशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर का खाली आले तर येथे बघा प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आता आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन करून ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो, परंतु आपण ही जी पाहिली ही होती फक्त रजिस्ट्रेशनची प्रोसेस, यानंतर आता आपल्याला फॉर्म भरावा लागेल। परंतु या व्हिडिओमध्ये आपण फक्त आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस पाहणार आहोत। तर ऍप्लिकेशन फॉर्म मोबाईलमधून कसा भरायचा तो व्हिडिओचा सेकंड पार्ट असणार आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लवकरच तो व्हिडिओ पाहायला मिळून जाईल। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। काही अडचण येत असेल तर कमेंट नक्की करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।